दादा आज आज तुमचा विजय दादा मोठ्या मताने आपला विजय होतोय. पहिली प्रतिक्रिया काय? पहिली प्रतिक्रिया ही आहे माझा मोबाईल खाली घे. मोदी साहेब पंतप्रधान यांच्यामुळे माननीय अमित शाह आणि मला विजयाला तुम्ही कारणीभूत आहे. त्यांना धन्यवाद देतो. हा विजय माझ्या कार्यकर्त्यांचा आहे, निलेश नितेशचा आहे. सगळ्यांची मेहनत, निलेश नितेशची जी मेहनत घेतली, कार्यकर्त्यांची मेहनत घेतली, माझ्या पत्नीने जी मेहनत घेतली, त्याचं हे फळ आहे असं मी समजतो. दादा सगळ्याच भागातून म्हणजे आपण कुडा मालवण असेल किंवा राजापूर असेल इथे पण तुम्हाला चांगलं मताधिक्य मिळतंय काय? जिथे उबाटाचे आमदार होते तिथे हेच तर माझं नाविन्य आहे. जिथे पिकलं जात नाही तिथे पिकवतो मी, हे वैशिष्ट्य आपलं. दादा कोकणात कमळ फुललंय कसं वाटतंय? बरं वाटतंय, गोडगोड वाटत. विरोधकांना काय सल्ला द्याल आता? माझं असं म्हणणं आहे की जरा मला माझं असं सांगणं आहे, हा विजय मी सांगितला कोणाकोणामुळे आहे. भारतीय जनता पक्षाचं कमळ कोकणात फुललेला आहे. ज्याने अपशगुन केला त्यानं मला सांगायचं अब की बार आने वाले चुनाव में मेरी बारी. भाई दादा दीपक केसरकर असतील किंवा उदय सामंत असेल यांच्या मतदारसंघात तुम्हाला चांगलं लीड मिळत आहे. त्यांना धन्यवाद देतो. दीपक केसरकर एक नंबरला आहे, हा उदयही आहे. या दोघांनी माझ्यासाठी मेहनत घेतली, परिश्रम, त्या विजयामध्ये त्यांचा सिंहाचा वाटतो. आता मुंबई महापालिका निश्चित मिळणार, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, मुंबई सगळं मिळणार. कोकण जिथे तिथे सर्व काय. राणे साहेब तुमच्या रूपाने कोकणाला 39 वर्षानंतर कमळ फुललेलं आहे. तुमच्या रूपाने 39 वर्षानंतर 39 वर्ष खतपाणी घालत होतो त्यामुळे 39 वर्षानंतर आलं कमळ. ठाकरेंचे दोन्ही उमेदवार ठाकरेच्या दोन्ही उमेदवारांचं पानिपत झालेलं आहे. दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झालेले आहेत. एवढ्या चांगल्या क्षणी हे नाव का घेता? नको घेऊ. ते कुठे लंडन बिंडनला आहे तिथे हवा खाऊ दे ना. आणि म्हणून सांगितलं आता मेरी बारी आहे. ज्यांचं नाव घेतलं ना त्यांचं कोकणात नामोनिशाणा नाही ठेवणार. दादा जल्लोष कसा असेल इथून सिंधुदुर्गापर्यंत? झलक पाहत आहे त्या झलकेप्रमाणे तुम्हाला दिसेल. हा आवेश आहे, विजयाचा आवेश. त्यामुळे तुम्ही त्याला योग्य रंग द्या, भगवा रंग द्या, लोकांनी चांगल्या दृष्टीने पाहू दे, आनंद विजयाचा आनंद लुटू. आणि त्यानंतर 5 वर्ष सिंधुदुर्ग असो रत्नागिरी असो लोकांनी मला मतदान भरभरून दिलंय. दोन्ही जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेने प्रेमही केलं, मतही दिलं. त्यांना मला विकास दाखवायची, त्यांची सेवा आणि विकास मला करायचा. सर एकूणच मिळालेल्या मताधिक्याबद्दल काय सांगाल? काय सांगू, चांगली गोष्ट आहे. मी समाधानी आहे, आनंदी आहे. म्हणून तर मी लोकांना श्रेय देतो, सगळ्यांना श्रेय देतो ना. आणि म्हणून जे सांगत होते जनावर दे कोकण म्हणजे आमचं काय कोणाचं काय ते मी सिद्ध. तुम्ही सकाळीच मतदान केंद्रावर हजर होता मात्र विरोधक पहिल्यापासूनच नव्हते. विरोधकांना मी ज्या वाटेने जातो रस्त्याने जातो ते माझ्या विरुद्ध फिरकत पण ते आज प्रत्यय आला तुम्हाला आता रिपीट करून वारंवार बातम्या दाखवा. चालेल, थँक्यू 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 दादा.